इन सोलापूर न्यूज चे वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांची कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती झाली असून या निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। इन सोलापूर न्यूज चॅनल मध्ये गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत असलेले आणि सध्या वृत्त समन्वयक पदाची जबाबदारी सांभाळणारे पद्माकर कावळे यांची चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी नुकतीच इन सोलापूर न्यूज चे कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती केली आहे। यानिमित्त त्यांचा प्रसिद्ध उद्योजक महेश गादेकर तसेच सुरेश जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच जैन गुरुकुल प्रशाला इयत्ता 10वी 1982 बॅचचे माजी विद्यार्थी सराप व्यावसायिक सतीश वेदपाठक, ज्येष्ठ शिवसैनिक विजय पुकाळे, मल्लीनाथ फुलारी, दिनेश नन्ना, संतोष देशमुख, संजय कंदले, प्रकाश इडसंगी, लक्ष्मीकांत पोरे, अविनाश चिल्ला, अरविंद झगडे, सुरेश माने यांच्या हस्तेही पद्माकर कावळे यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा देण्यात आल्या। सगळ्यात चांगला लेखन करणारा आणि शोध पत्रकारितामध्ये 1996-95 पासून मी त्याला पाहतोय, त्याच्याही आधीपासून मला आठवतं की सोलापुरात ज्यावेळेस लोकमत स्थापन झाली होती त्याच्या आधी तो पेपर उस्मानाबाद येथे यायचा आणि शंकर जाधव आणि त्याच्या आधी पद्माकर तिथं होता आणि पद्माकरने एक वेलीवर थोडा फुलं वाहिली आणि ती वेलीमुळे त्याला नुकसान झालं, त्यामुळे ठीक आहे, पण त्याच्या त्या काळातल्या चांगल्या लेखणीमुळं आज शोधपत्रिकारिता परत एकदा आपल्या इन चॅनलच्या माध्यमातून उजळून निघेल आणि मला खात्री आहे की कायद्याच्या चाकुरीत राहून समाधान असतील, पद्माकर असतील, इन चॅनलला परत एकदा एका उंचीवर नेऊन ठेवतील अशी मी शुभेच्छा देऊ। यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे तसंच इन सोलापूर न्यूज परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। पद्माकर कावळे हे गेली 37 वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सर्वप्रथम त्यांनी 1988 साली दैनिक संचारमध्ये पत्रमहर्षी स्वर्गीय रंगण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्रित शोधक अर्थात प्रूफ रीडर या पदावर कामाची सुरुवात केली। त्यानंतर 1990 साली ते दैनिक तरुण भारतमध्ये शहर वार्ताहर म्हणून रुजू झाले। 1992 सालापासून दैनिक केसरीमध्ये ते शहर वार्ताहर म्हणून कार्यरत राहिले। 1995 साली दैनिक लोकमतमध्ये त्यांना उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। अनेक विषयांवर त्यांनी परखडपणे लिखाण करून विविध विषयांना प्रश्नांना वाचा फोडण्यावर त्यांनी विशेष भर दिला। त्यानंतर 1988 पासून सलग 12 वर्ष ते वृत्तदर्शन या लोकप्रिय न्यूज चॅनलमध्ये संपादकीय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते। दरम्यान सायं केसरीचे आवृत्ती प्रमुख म्हणून देखील त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। दैनिक पुण्यनगरीचे सोलापूर आवृत्ती प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत होते आणि ही जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीपणे पेलून दाखवली। गेल्या 12 वर्षांपासून ते इन सोलापूर न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असून वृत्त समन्वयक म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना आता कार्यकारी संपादक म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे। एम ए बी एड शिक्षण झालेले पद्माकर कावळे हे नाट्यक्षेत्रात देखील कार्यरत होते। या क्षेत्रात देखील त्यांनी विशेष ठसा उमटवला। लेखक अभिनेते म्हणून अनेक राज्यस्तरीय पारितोषिकं त्यांनी नाट्यक्षेत्रात पटकावली। याशिवाय नवसाहित्यिक म्हणून अनेक साहित्य संमेलनात देखील त्यांचा विशेष सहभाग राहिला। इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेशन्ना पाटील यांनी खास शुभेच्छा दिल्या असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पद्माकर कावळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।